22 डिसेंबरला इथंच हा प्रोग्राम होता. त्याच्या अगोदर माझा हात मला वाटतं सांगितलं होतं मी 25 वर्षापासून मला त्रास होता. तो त्रास 1 मिनिटात त्यांनी ओके केला माझा. त्याच्यानंतर माझ्या आज काय पूर्ण फिरतोय. आणि एक त्याचा अनुभव, माझ्या मुलीची 24 डिसेंबरला डिलिव्हरी झाली. अगोदर मी विचार करायची की मला काहीच काम जमणार नाही घरातलं, हे मुलीची डिलिव्हरी करू, कसे कपडे धो, हे कर ते कर. 22 डिसेंबरला माझा हात डॉक्टरनं व्यवस्थित केला. त्याच्यानंतर पूर्ण काम व्यवस्थित माझ्याकडून 2 महिने झाले, 1.5 महिना. आणि ट्युमरचं तर सांगितलेलंच आहे, ट्युमर पण माझा एकदम ओके झाला. इतकं एकदम म्हणजे मला फ्रेश वाटतंय ना. ते पण 3-4 महिन्यापासून ट्रीटमेंट चालू आहे. हा आजार कोणीच म्हणजे असं सांगत नव्हतं की आम्ही व्यवस्थित करणं. हा पेन किलर घ्या, MRI करा, MRI केल्यानंतर हा घ्या पेन किलर. 8-10 वर्ष मी पेन किलर खात होते. पेन किलरनं एकदम वैतागले होते मी खाऊन खाऊन खाऊन. पण आता काहीच नाही आहे. BP ची गोळी बंद, शुगरची गोळी बंद. 3 वर्ष शुगरच्या गोळ्या खाल्ल्या मी. डॉक्टरनं सांगितलं शुगरची गोळी बंद करा, त्रास असेल तरी असू द्या, काय नाही होणार, घाबरायचं नाही, बिंदास राहायचं. आज माझा मला वाटतं 15 दिवसापूर्वी माझी शुगर चेक केली, 670 शुगर सांगितली त्यांनी मला. आणि मी बिंदास आहे, असू दे, काहीच घेत नाही. आणि गोड खाते, भरपूर गोड खाते. चहा मला गोड लागतो, रोजचं स्वीट जेवल्यानंतर लागतं खाते. सांगितलं आहे ना, काहीच नाही त्रास, त्रास काहीच नाही. आणि शुगर सांगतात 670 शुगर सांगितली गेल्या 15 दिवसापूर्वी. बिंदास आहे मी, काय नाही, सगळं व्यवस्थित आहे. तुम सुद्धा हार्निया होऊ शकतो, कारण ते प्रेशर थांबवलं ना, आलेलं करंट थांबवला की सगळं थांबलं म्हणून समजायचं. किक आल्याबरोबर जायला पाहिजे, बऱ्याच लोकांना तो प्रॉब्लेम आहे की जात नाही. तर जनावरं बघा की कसं असतात, कुठे असू दे, लाजत नाहीत. आपल्याला तसं करता येत नाही, ठीक आहे, पण आपल्याला आपण जेव्हा जेव्हा आपण घरी असतो आपल्याला सवय लावून घ्यायची असते की सकाळी एकच वेळ. बरेच लोक ऑफिसवरून आले की पहिले तिकडे जातात, हातपाय धुतात आणि मग येतात. संध्याकाळचं एकदा, सकाळचं एकदा, ते काय औषध आहे का 2 वेळा घ्यायला किंवा 2 वेळा जायला? जाऊ शकता नाही असं नाही, पण त्याचा कुठेतरी वेळेचं एक बंधन पाळा. एकदा सवय लावली ना एकाच वेळेत कोटासाहेब, पण मोबाईल न घेता गेलात तर ह्या गोष्टी करू शकतो. असे कितीतरी इलाज आहेत जे आपण घरच्या घरी पहिला अगोदर प्रिकॉशन घेऊ शकतो, नंतर इलाज करू शकतो. आता महिलांना जर सांगायचं म्हटलं तर केसांचा प्रॉब्लेम फार आहे, थोडं घरगुती इलाजांच्याकडे वळूया. केसांचे इलाज केसांसाठी खूपच आहे. हार्नियाचं पण सांगणार आहे बरं का, पण आता कसं आहे, सरळ वरून अगदी पायाच्या नखापर्यंत येणार आहे. तर केसांसाठी पण उपचार आपण करू शकतो घरच्या घरी. साधं खोबरेल तेल घ्या, त्यात अगदी ज्यांना केस फार वाढवायचे आहेत, केस गळती थांबवायची आहे, त्यांनी ह्याची मुळी असते आपले पारंब्या घ्यायच्या, कोवळ्या असतात ना पांढऱ्या पारंब्या, वडाच्या पारंब्या, तर त्या घ्यायच्या. खोबरेल तेलात 1-8 दिवस भिजत ठेवायच्या, 8 ते 10 दिवस, 15 दिवस ठेवले तरी चालतील. त्याच्यानंतर उकळवायचं, गाळून घ्यायचं आणि परत 1-4-5 दिवस ते ठेवायचं. आणि त्याच्यानंतर ते 1 दिवस आड 2 दिवस आड ते तेल लावायचं. बघा, 3 महिन्यामध्ये केस विंचरताना कंटाळलं, इतक्या पद्धतीचे केस छान वाढू लागतात. कॅल्शियम फार गरज असते. हा केस गळती ज्यांना होते ना जास्त, तर त्यांना 2 गोष्टीचा प्रॉब्लेम असतो, उष्णता किंवा कॅल्शियम. कॅल्शियमची कमतरता किंवा उष्णता वाढली तरी सुद्धा केस गळती होते. सगळ्याच गोष्टी पाण्यांवर अवलंबून नसतात. आणि मुंबईचं पाणी तसं खूप चांगलं आहे, केस गळती होत नाही. पुण्याला जर बघितलं तर 25 इथली मुलं सुद्धा टक्कल पडलेली आहेत, आता टकली झालेले. तर मुंबईमध्ये तसं फारसं बघायला मिळत नाही. मुंबईचं पाणी बऱ्यापैकी चांगलं आहे तसं. तर हे जर बघायला गेलं आपण तर सगळ्याच गोष्टी पाण्यावरती नाही. कॅल्शियम जर असेल, आता मी सगळ्या महाराष्ट्रातून फिरतो, आउट ऑफ महाराष्ट्र जातो, नेहमी आंघोळ करतो, कुठं काय अजून तरी काय ओके आहे. वय 52 आहे तरी सुद्धा अजून ओके आहे, कुठल्याही प्रकारचं काय त्रास नाही. हां, मुलाचे कपडे आणि माझे कपडे सेमच असतात बरं का. हां, त्याला उलट माझ्यापेक्षा 1 साईज एक्स्ट्रा लागते, मोठा आहे माझ्यापेक्षा तो दिसायला. पडतरे साहेबांसारखंच आहे आमचं पण. हां, तर राहायला चांगलं राहायला काय हरकत आहे. 52 वय झालं म्हणजे काय लगेच म्हातार झालो का, है की नाही. आता एका मुलगीचं लग्न झालेलं आहे, तिलाही मुलं झालेले आहेत. आणि एक मुलगा आता माझा मुंबईला कदाचित जॉब करेल, पण आज आला होता इंटरव्ह्यू द्यायला. असं चला, ते काय पार्ट वेगळा आहे. पण आपणही यंग राहिलं पाहिजे, तरुण राहिलं पाहिजे. आणि केसांच्यामुळं
प्रत्येक जण नाराज होत होता. मुंबईवरून बरेच लोक येतात केसांसाठी, 80,000 रुपयाचे एक एक इंजेक्शन घेणारे लोक आहेत महिन्याला, 15 दिवसाला, महिन्याला 80,000 रुपयाचे इंजेक्शन. त्यापेक्षा साधे इलाज करा. कधी त्रिफळ्याने केस धुवायचे, कधी आपण ज्या साली वगैरे ह्याच्या काढतो ना, फळांच्या साली काढतो बघा, तर त्याच्या सालीने तुम्ही चेहरा धुवा, केस धुवा, खूप छान राहतात. बघा, लिंबूने जर समजा लिंबू पिळून जर तुम्ही केस धुतले तर केस गळती लगेच थांबते. पाणी घ्यायचं, लिंबू पिळायचं, त्याच्यात आखण थोडंसं गरम करायचं आणि त्याच्यात थोडंसं कोमट पाणी घालून त्यांनी तुम्ही जर आंघोळ केलात, त्यांना जर केस धुतला तर केस गळती लगेच थांबते. हे करून बघा, साधे साधे उपचार असतात, घरच्या घरी करा आणि त्याच्यातून तुम्हाला चांगला फायदा होऊ शकेल. अगदीच काय वाटेल तर 15 दिवसातून एकदा एरंडेल लावायचं केसांना. खूप ब्रॉड होतात केस, खूप दाट होतात, केस गळती निघून जाते. ज्यांना ज्यांना वाटते ना टक्कल पडलंय, त्यांनी 15 दिवसातून 8 दिवसातून एकदा जरी लावलं, समजा संडेला सुट्टी असेल तर तुम्ही सॅटर्डेला तुम्ही लावू शकता. रात्रभर लावायचं, बांधून ठेवायचं, रविवारी सकाळी धुऊन टाकायचं. एरंडेल लावलात ना आठवड्यातून एकदा तरी बास आहे, बाकीचं काही करायची गरज नाही. केस वाढतील ते वाढतीलच, परत तुम्हाला ब्रॉड पण होतील, टक्कल पडल्याला सुद्धा कमी होऊन जाईल, केस काळे पण व्हायला लागतील. एरंडेल खूप चांगला आहे, म्हणजे जसं एरंडेलमुळं सर्व्हिसिंग फार फास्ट होतं. आता पोटात जर घेतलं तर कोटा साफ होतो ना, तसंच इथं जर लावलं तर त्याचंही सर्व्हिसिंग होतं, कॅल्शियम मजबूत होऊन जातं. अशा खूप काही गोष्टी करू शकतो आपण, साध्या साध्या गोष्टी. आता डोकं दुखत असेल तर मागे एकदा सांगितलं बघा, चिमटभर मीठ. मला आज एका ताईंनी सांगितलं की तुमचा इलाज केला नाही, ते चिमटभर मीठ घेतल्यानंतर त्याच्यानंतर आजपर्यंत दुखलंच नाही डोकं. कोण होतं ते? आलेत बहुतेक आज. तुम्ही आहे ना ताई? बरोबर आहे, तुम्ही सांगितलं ना मला आज, तर त्यात आहेत. बसा बसा, ऐकायला येत नाही इकडं आता. तर बघा, त्यांनी चिमटभर मीठ जिभेवरती ठेवायचं, 1/2 मिनिट शांत बसायचं, 30 सेकंद फक्त, आणि त्याच्यावरती कोमट पाणी प्यायचं. पाण्याचा ग्लास खाली ठेवायच्या बरोबर डोकं दुखायचं थांबते. त्यांनी एकदाच केलंय, अजून त्यांचं डोकं दुखलेलं नाही. अशा गोष्टी होऊ शकतात, या साध्या साध्या गोष्टी असतात डोकेदुखीसाठी. लसूण चुरडाने लावा इकडं इकडं, बघा डोकेदुखी थांबते लगेच. डोळ्यातून सारखं जर पाणी येत असेल तर लसूण चुरडायचं आणि लावायचं इथं, तेही थांबून जातं, डोळेही स्वच्छ होतात. आलं लसूण पेस्ट जर समजा माता वगैरे उठत असेल तर आलं लसूण पेस्ट लावायची, त्यानंही तुम्हाला चांगल्या प्रकारचा फायदा होऊन जाईल. नंतर आज थायरॉईडसाठी खूप आहे. आता दातांसाठी वगैरे फार काय सांगत नाही, कारण दातांसाठी पेरूचं पान वगैरे चावून खाल्लं तरी चालेल. तुळशीचा पानांचा रस एक एक थेंब नाकात टाकला तरी नाकाचं सर्व्हिसिंग होऊन जाईल. सर्दी ज्यांना वारंवार होते ती सर्दी थांबून जाईल. थायरॉईडसाठी नारळीच्या मुळाचं पण मी सांगितलं, नारळीच्या मुळी जर तुम्ही समजा छोटे छोटे 4 तुकडे घ्यायचे, एक वाटीभर पाण्यात भिजत टाकायचे, ते सकाळी उठायचं, उकळायचं, गाळायचं आणि ते प्यायचं पाणी, गडगड 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 करायचं आणि ते पाणी पिऊन टाकायचं. बघा, नारळीच्या मुळांचं पाणी पिल्यानंतर थायरॉईड पण निघून जातो. आंघोळ करत असताना तोंडामध्ये पाणी धरून आंघोळ करायची, मोठं तोंड व्हायला पाहिजे. अशा पद्धतीनं जर आंघोळ केलात तुम्ही तर तुमचा थायरॉईड गायब होऊ शकतो. कुठल्याही प्रकारे तुम्हाला इकडं बऱ्याच यांना जास्त इकडं खाली असं चरबी आल्यासारखं होत होते बघा, तर हे जे खाली जर जात असेल तर त्यांनी ते तोंडात पाणी धरून आंघोळ करायची, बघा ते पण कमी होऊन जाईल. खूप वजन कमी येतं त्याच्यातून. खरं तर दम लागणे प्रकार असेल निघून जाईल, दम्याचा त्रास निघून जाईल, सर्दी खोकला ताप तरी फुल लाईफमधनं तुमच्या निघून जाईल. कितीतरी लाखो लोकांनी आज आमच्याकडे रिप्लायस आहेत की लाखो लोकांनी सांगितलं की तोंडात पाणी धरून तुमचा उपाय खूप छान आहे म्हणून, ते केल्यानंतर एकदमच आम्हाला ओके वाटायला लागलं. असं खूप काही करू शकतो आज. आता दालचिनी आहे, लवंग आहे, लवंगचा उपयोग सुद्धा आपण दाढदुखीसाठी करू शकतो. दाढ दुखत असेल लवंग लावू शकता तुम्ही. लवंग जी दाढ दुखते ना त्याच्यात लवंग पकडायची आणि बघायचं, त्याच्यातून तुम्हाला एकच लवंग, एका लवंगमध्ये तुमचं दाढ दुखणे किंवा दाढाला सूज वगैरे आले असेल निघून जाईल. दालचिनीचा उपयोग पण आपण त्याच्यासाठीच करू शकतो. दालचिनीचा उपयोग जर बघितलं तर मुखदुर्गंधीचा त्रास असेल तर दालचिनी खायची, बघा निघून जातं. कोटा साफ होत असेल त्याच्यासाठी, खरं सांगायचं तर पित्तासाठी दालचिनी सगळ्यात भारी. पित्ताचा त्रास निघून जातो, कोटा साफ होतो दालचिनीमुळे. दालचिनीमुळे छातीतला कफ निघून जातो, दम्याचा त्रास कमी होऊन जातो. लवंग आणि दालचिनी ह्याचा जर काढा करून पिलात तर आपल्याला फुफ्फुसाला कुठल्याही प्रकारचा आजार होऊ शकत नाही. फुफ्फुसात जर काही प्रॉब्लेम्स असतील तर लवंग आणि दालचिनी यांचा काढा करून प्यायचा थोडं थोडा, म्हणजे 3 कप पाण्यामध्ये अगदी आपल्याला 1-1 चमचा पावडर जरी टाकला तुम्ही आणि ते उकळून उकळून 1 कप करायचं, असं 1 चमचा सकाळी आणि 1 चमचा संध्याकाळी असं जर करायला लागलात तर बघा फुफ्फुसाचे सगळे आजार बरे होऊन जातील. हृदयासाठी तुम्हाला दालचिनी सगळ्यात बेस्ट, वेलदोडा बेस्ट. आता दालचिनी आणि वेलदोडा ह्याचा जर काढा करून पिला तुम्ही तर हृदयाचे सगळे आजार बरे होऊन जातात. ॲसिडिटीचा प्रॉब्लेम जास्त होतो बऱ्याच लोकांना, हृदयाला काही नसतंच नसतं. पण काय होतं की बरेच लोक काय म्हणतात की हृदयाला असं आहे तसं आहे, अमुक आहे, होल आहे,
ते एंजियोप्लास्टी करायला सांगितले, ओपन हार्ट करायला सांगितलेलं आहे, स्ट्रेंथ टाकायला सांगितलेले आहे, किंवा एवढे ब्लॉकेजेस आहेत तेवढे ब्लॉकेजेस आहेत. तुम्ही जर समजा दालचिनी आणि वेलदोडा ह्याचं जर काढा करून पिला तुम्ही, तर तुम्हाला 15 दिवसामध्ये खूप चांगला रिझल्ट येईल. दुधात समजा 1 ग्लास दूध घ्यायचं, त्याच्यात 2 लसूण पाकळी टाकायची, चुरडून टाकायची, हे दूध कडक उकळवायचं, गाळून घ्यायचं आणि ते जर पिलात तुम्ही, तरी सुद्धा तुम्हाला कुठल्याही प्रकारे दम्याचा त्रास राहणार नाही, हृदयाचा त्रास राहणार नाही, बीपीचा त्रास सुद्धा त्यानं कमी होऊ शकतो. फक्त बीपीच्या गोळ्या जे लोक घेतात त्यांना विनंती आहे, बंद करू शकता तुम्ही. लसूण पाकळी सकाळी 1 आणि संध्याकाळी खायची, बस, बाकीचं काही करायचं नाही. आणि प्राणायाम करा किंवा कुंभक करा. बघा, कुठल्याही प्रकारची औषध न घेता आपण जगू शकतो. आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कुणाला कोणतरी असा आहे का ज्याला माहीत नाही की बाबा काही औषधं अशी आहेत की ज्यांचा साईड इफेक्ट आपल्याला आहे. आज पेन किलर घेतल्यानंतर बघा किती साईड इफेक्ट होऊ शकतो, किडनीवरती वगैरे मार बसू शकतो. आज मी जे सांगतोय, दालचिनी घ्या, लवंग घ्या, याच्यातून काही साईड इफेक्ट आहेत का? हे सगळं नॅचरल आहे. मी म्हणतोय काही असो, झिरो तुम्हाला साईड इफेक्ट आहे त्याच्यातून. आणि ते जर समजा त्याचे जर साईड इफेक्ट असते, तर ते पूर्वजांनी आपल्या जेवणात आणले नसते, खाण्यापिण्यात आणले नसते. प्रत्येक गोष्ट आहे. आज कांद्याचा रस पिल्यानंतर, कांद्याचा रस 4-5 चमचे प्यायचं आणि त्याच्यावरती कोमट पाणी किंवा गरम पाणी जर पिलात, तर 1 मिनिटात खोकला थांबतोय. हे करून बघा. खूप काही गोष्टी असतात, साध्या साध्या गोष्टी असतात. लसूण सुद्धा तसंच आहे. लसूण जर चावून खायला लागलात तुम्हाला दम्याचा त्रास तर निघून जाईल, हृदयातले ब्लॉकेजेस पण निघून जाईल. 15-15 दिवसात माझ्या इथे बरे झालेले लोक आहेत. 15 दिवसानंतर रिपोर्ट नेईल. एकेकांना पटत पण नाही, असं कसं शक्य आहे, हे कसं शक्य आहे.